दोन दिवसापूर्वी आपल्या स्वाभिमानी न्यूज चॅनलने आळसंद येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व स्मशानभूमी संदर्भात बातमी दिली होती. त्याचा इफेक्ट म्हणून आळसंदचे विद्यमान सरपंच व माजी उपसरपंच यांनी प्रत्यक्ष आमच्या प्रतिनिधींना भेटून त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. यावेळी बोलताना त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राबाबतच्या त्यांच्या भूमिका स्पष्ट केल्या आहेत. पाहूयात ते काय म्हणाले. नमस्कार, मी राजूरण पिशे, स्वाभिमानी न्यूज चॅनल विटा. म्हणजे काल आपण एक आपल्या चॅनलवरती, स्वाभिमानी न्यूज चॅनलवरती, एक आळसंदच्या प्राथमिक आरोग्य केंद्र व स्मशानभूमी संदर्भात काही गावच्या नागरिकांच्या प्रतिक्रिया आपल्यापर्यंत आल्या होत्या, त्याची एक न्यूज आपण केली होती. परंतु आज विद्यमान सरपंच आणि त्यांचे जे काही सहकारी आहेत त्या बातमी संदर्भात खुलासा करण्यासाठी आज आपल्या टीमशी त्यांनी संपर्क साधलेला आहे. तर पाहूया. सरपंच बोलते ग्रामपंचायतीच्या वतीनं की ह्या विटा येथील आरोग्य जे केंद्र आहे ते आळसंद येथे स्थलांतर मध्यस्थ सगळ्या गावांचे आहे, त्यामुळं ते स्थलांतर करावे. तर आपण काय सांगाल त्या कालच्या न्यूज संदर्भात. मी आपल्या माध्यमातून आलेली न्यूज आज सकाळी पाहिली आणि त्या बाबतीत जर आपल्याला सांगायचं झालं तर विटा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र हे आळसंद आणि आळसंद परिसरातील 15 गावांच्यासाठी असलेलं हे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. विटा येथे ग्रामीण रुग्णालय मंजूर झाल्याने ज्या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय आहेत तेथील प्राथमिक आरोग्य केंद्र हे त्या कार्यक्षेत्रांच्या गावामध्ये स्थलांतरित करावे असे शासनाचा यापूर्वी निर्णय झालेला आहे आणि त्या निर्णयानुसार हे प्राथमिक आरोग्य केंद्र विटा येथून स्थलांतरित करण्याचा शासन दरबारी ठरलेलं होतं. परंतु ते करत असताना काही इतर गावाला त्याची अगोदर पसंती देण्यात आली आणि त्यातून आळसंद गाव हे थोडं वगळलेलं होतं. म्हणून आम्ही सर्व या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या वतीनं, मी तत्कालीन त्यावेळेचा उपसरपंच होतो आणि आम्ही याचा पाठपुरावा सुरू केला. तुमच्या गावामध्ये इतर ठिकाणी सुद्धा शासनाच्या काही जागा आहेत असं आम्हाला समजलं, त्या जागा सोडून तुम्ही ही जागा का निवडली. काय आहे, गावामध्ये अशी कोणतीही जागा ग्रामपंचायतीच्या मालकीची नाही आणि दुसरी एक गोष्ट, याकरता लागणारी जागा प्राथमिक आरोग्य उभा करण्याच्या दृष्टीनं सफिशियंट असलेली जागा ही त्या गावतळ्याचा जो भाग आहे त्यामध्येच आहे आणि 4.5 एकर जागा असल्यामुळं आणि प्राथमिक आरोग्य केंद्राला 3.5-4 एकर जागा लागत असल्यामुळं ती जागा त्या दृष्टीनं योग्य आहे. तर मला आता तुम्ही सांगा, हायकोर्टामध्ये तुम्ही जनहित याचिका दाखल केली, कोर्टाचा आदेश आला, शासन स्तरावरून सुद्धा तुमचं आळसंदमध्ये करायचं ठरलं, परंतु काल ज्या आमच्या प्रतिनिधीला ज्या काही प्रतिक्रिया गावच्या माजी सरपंच काही नागरिकांनी दिल्या त्यांचं असं म्हणणं आहे की त्या ठिकाणी स्मशानभूमी आहे आणि तिचं 7-12 उतारा सुद्धा निघतोय. काही हरिजन आणि मराठा समाजाचे आहे, माळी समाजाचे आहे, त्याचबरोबर काही शासकीय मालमत्ता सुद्धा आहे. मग तुम्ही अशी स्मशानभूमीला काही पर्याय व्यवस्था केली का, त्यांचा सुद्धा प्राथमिक आरोग्य केंद्राला विरोध नाही, तुमचा सुद्धा नाही, मग नेमकं अडलंय कुठे हे. वस्तुस्थिती ज्यांनी हे आरोप केलेत त्यांना या सर्व गोष्टींची कल्पना आहे की तिथं असलेली जी ही मुळातली 2.25 एकर जागा आहे गावतळे म्हणून महाराष्ट्र शासन सरकारी तळे अशी जी जागा आहे त्यापैकी 20 वर्षापूर्वी काही जागा दूरध्वनी क्षेत्र बांधण्यासाठी, त्यांचं कार्यालय बांधण्यासाठी त्या ठिकाणी 10 गुंठ क्षेत्र त्यातलं देण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर त्याला लागून 10 गुंठे क्षेत्र हे माळी आणि लिंगायत समाज दफनभूमी म्हणून देण्यात आलेलं आहे आणि त्याच ठिकाणी मराठा आणि हरिजन समाज म्हणून क्षेत्र 5 गुंठ त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. परंतु त्या काळामध्ये काही बाकीच्या बाबींचा भविष्याचा विचार न होता ती जी स्मशानभूमीचं शेड आहे ते बरोबर त्या 4.5 एकर जी जागा आता शिल्लक आहे त्यामध्ये ते उभा करण्यात आलं आणि वास्तविकता ते एका साईटला व्हायला पाहिजे होतं पण ते नाही झालं. तरी काय हरकत नाही, कारण त्या सरपंचांची त्यावेळेला संकल्पना होती की गावाला स्मशानभूमी असलं पाहिजे आणि त्याची गैरसोय दूर व्हावी हे त्यांची कल्पना होती आणि त्यातून त्यांनी ते बांधलं, एक चांगलं काम त्या ठिकाणी उभा केलं. परंतु कालांतरानं आता ज्या वेळेला त्या तळ्याच्या जागेचा उपयोग अशा एका
मोठ्या कामासाठी होऊ लागलाय, त्यामुळे काही वर्षापूर्वी एक 2-2.5 वर्षापूर्वी आमच्या ग्रामसभेनं ग्रामपंचायतीने एक ग्रामसभा घेतली होती आणि त्या ग्रामसभेमध्ये हा विषय अजेंड्यावरती ठेवला होता की हे प्राथमिक आरोग्य केंद्र आपल्याला जर गावामध्ये हवं असेल तर शासनाची अट आहे की आपल्याला जागा पाहिजे. मग त्यासाठी आम्ही ग्रामसभेच्या निर्देशानुसार त्या ठिकाणी ती जागा त्या ठिकाणी सुचवली. राष्ट्रीय पेयजलचा विषय, त्याचबरोबर त्यांच्याकडून असंही बोलण्यात आले की काही सदस्य म्हणा किंवा काही गावचे नागरिक जे विट्याला जी पाणी पुरवठा स्कीम आहे तिथून पाणी आणतात आणि अजून सुद्धा जर समजा भविष्यात एकत्र बसून जर हा गावचा विषय मिटू तर तुम्हाला तुमची तयारी आहे का? काय आहे, हा विषय पूर्णपणे संपलेला आहे. योजना झालेली आहे, पाईपलाईन झालेली आहे, फिल्टर प्लांट उभा आहे, ते कार्यान्वित झालेलं आहे. वॉशआउटचा विषय आता थोड्याच दिवसात संपतोय आणि तो संपला की योजना जी कार्यान्वित आहेच पण ती अध्यक्ष कार्यान्वित होणार आहे. परंतु जुने जलस्वराजमध्ये ते अध्यक्ष होते आणि त्यांना जे त्यात काय करायचं होतं काही इतर गोष्टी त्यांच्या साध्य झाल्या नाहीत. त्यामुळं प्राथमिक आरोग्य केंद्राचं असं नाही, अनेक कामांमध्ये की म्हणताना म्हणायचं की आमचं सहकार्य आहे आणि कामामध्ये विरोध करायचा आणि मग वरिष्ठ लेवलला जाऊन ते कसं हाणून पाडता येईल किंवा एखाद्या ग्रामसेवकाला हाताला धरून कसं या ग्रामपंचायतीचा एक पॅरल ग्रामपंचायतीमध्ये कसा वाद निर्माण होईल याचा त्यांचा नेहमी प्रयत्न असतो. आणि राहिला भाग एकत्र बसायचा तर अनेक वेळेला ग्रामसभेला आम्ही एकत्रच असतो, परंतु ग्रामसभेमध्ये कुठलीही चर्चा चालू व्हायच्या अगोदर आदल्या दिवशी यांचं ठरलेलं नियोजन असतं, त्या नियोजनाप्रमाणे पहिल्यांदा येऊन दंगा चालू केला जातो. या ठिकाणी या जागेमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र उभा करण्यासाठी ज्या ज्या ठिकाणी आम्हाला पाठपुरावा करावा लागेल व जे काही म्हणून करता येईल ते आम्ही सर्व करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणारच आहोत. त्याचबरोबर जर का अजून याला विलंब होत असेल किंवा कोणी विलंब जाणीवपूर्वक करणार असेल तर आम्ही पुढच्या काळामध्ये या ठिकाणी आंदोलन उभा करून या ठिकाणी न्याय मागणारच आहे. आता मनुष्य हा आपला शत्रू राहिलेला नाही, कोरोना हा आपला शत्रू आहे, त्याचबरोबर येणारी रोगराई ही आपला शत्रू आहे आणि त्याकडे आपण शत्रुत्वानं पाहूया आणि एकत्र येऊन या प्राथमिक आरोग्य केंद्र सगळ्याच्या सोयीच्या दृष्टीनं आळसणमध्ये कसं उभं राहता येईल आणि त्याचा उपभोग ज्या वंचितांना किंवा तळागाळातील या सामान्य लोकांच्यासाठी जे ते प्राथमिक आरोग्य केंद्र आहे त्यांना सोयी उपलब्ध करून देण्यासाठी करूया. याच्या पाठीमागे जरी आणखीन काय झालेलं असेल तर ते बाजूला ठेवूया आणि पुन्हा एकदा मी यातून आवाहन करतो की आपण एकत्र येऊन या कामाचा पाठपुरावा. मनुष्य हा आपला शत्रू नसून येणारा कोरोना आणि हा आलेला कोरोना आपला शत्रू आहे. कसल्याही परिस्थितीत त्या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र उभा करणार आणि स्मशानभूमीला ज्या ठिकाणी पर्यायी जागा आहे त्याच ठिकाणी उभा करणार असं जाधव साहेबांच्याकडून सांगण्यात आलं. राजू रणपिसे, संदीप दंडवतेसह स्वाभिमानी न्यूज, विटा.